महिलांना स्वावलंबन बनवण्यासाठी धर्मस्थळचे कार्य श्रेष्ठ. एस बी पाटील, खडकलाट येथे धर्मस्थळच्या महिला ज्ञान केंद्राचे कार्यक्रम. महिला सर्व गोष्टीत श्रेष्ठ आहेत, पण आजपर्यंत त्यांच्या जीवनात तडजोडच पाहावयाला मिळते. जन्मापासून ते शेवटपर्यंत दुसऱ्यांच्यावर अवलंबून राहणार असणारी स्त्री आज धर्मस्थळमुळे स्वावलंबन बनली आहे. महिला स्वावलंबी बनवण्यासाठी डॉक्टर वीरेंद्र हेगडे आणि माता हेमावती हेगडे यांचे कार्य अतुलनीय आहे, असे मत येथील एम एन दोशी माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक एस बी पाटील यांनी व्यक्त केले. ते येथील महालक्ष्मी मंदिरात आयोजित महिला ज्ञान विकास केंद्रात 20 दिवसाच्या मोफत शिवण क्लासच्या समारोप प्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरकारी पदवीपूर्व महाविद्यालयाचे प्राचार्य आर्य बेलेकर हे होते. प्रारंभी जयश्री खोत यांच्या हस्ते स्वागत गीत सादर करण्यात आले, तर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मंजुनाथ देवाच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले. अण्णाप्पा हुविनमणी यांनी प्रास्ताविक करून म्हणाले, धर्मस्थळ योजनेतून खडकलाट येथे 20 आणि कोथळी येथे 20 असे 40 महिलांना 20 दिवसासाठी मोफत शिवण क्लास घेण्यात आले असून शिकलेल्या महिलांनी शिवण क्लास घेण्यासाठी आर्थिक मदतही धर्मस्थळकडून करणार असल्याचे सांगितले. याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे त्यांनी आवाहन केले. यावेळी सर्व मान्यवरांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. एस व्ही पाटील पुढे म्हणाले, महिला संसारात तडजोड करीत असतात म्हणून संसार होत असते. कोणतेही काम उच्च आणि नीच नाही, कोणतेही काम असो कामावर श्रद्धा ठेवल्यास यश नक्की मिळते. लाजू नका आणि मागू नका, यामुळे आत्मविश्वास वाढतो, असे सांगितले. धर्मस्थळ अभिवृद्धी कार्यक्रम कुठं नाही असं नाही. माझ्या बहिणींना एवढंच सांगू इच्छितो, माझ्या सगळ्या बहिणी माता तुम्ही काय आहात तुम्हाला माहिती नाही, पण सगळं माहिती असत. पण पर्सनली मला असं म्हणायचं आहे की एक घर एक स्त्री जरा समर्थ असते किंवा इतकी कणकर असते आयुष्यामध्ये फक्त अर्जेंटमेंट त्यावेळेला घर समजताना ती सगळ्या रूपामध्ये येत असते. प्रत्येकाची घरामध्ये आवड निवड सांभाळणं फार कठीण असते. 2000 दिवस जर तुम्ही घरातून बाहेर गेला तर आम्हाला खूप मजा होते, आनंद होता आम्हाला, माझ्यासकट सगळं. पण 2000 दिवस 2 दिवसानंतर ते घर आलं, इट इज नॉट हाऊस, मोकळी जागा असते. यावेळी प्राचार्य बेलेकर, ग्रामपंचायत सदस्य सुनील पाटील यांनीही मनोगत व्यक्त करून धर्मस्थळच्या कार्याचे कौतुक केले. यावेळी उपस्थित महिलांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य गंगाराम पुजारी, शिक्षिका वर्षा पाटील, भारती पाटील, निर्मला करवीरे, संगीता डुकरे, रुप्पा डुकरे, अर्चना माकणे, शकुंतला चंद्रकुडे, स्मिता पुणेकर, सपना राजपूत, रोहिणी कापशी यांच्यासह सेवा प्रतिनिधी, महिला आणि नागरिक उपस्थित होते. अण्णाप्पा हुविनमणी यांनी आभार मानले.